नमस्कार मैत्रिणीनो मी सुरेखा चणेकर माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इथं कमीत कमी वेळेत एका वेळेतच एकापेक्षा जास्त ब्लाऊज कटिंग बघणार आहोत ती कसं करायचं आहे ते इथं तुम्हाला सविस्तर माहितीसोबत मी दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा इथं तुम्ही बघू शकता तीन पीस आहे ती ही साधा पीस आहे ती ह्याला आज तर जोडायचं नाही पीसच आहे ती त्यामुळे इथं एकदाच दच मी इथं कटिंग केलेलं दाखवते आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं तीन पीस आहे ती इथं तुम्हाला दाखवते सविस्तर माहितीसोबत त्याच्यामुळं व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण बघा व्यवस्थित छान असं पसरून घ्या तुम्ही बघू शकता इथं व्यवस्थित मी इथं पसरून घेतलेली आहे पीस हातरून घेतलेली आहे एकामेकावर मी इथं हातरून घेते व्यवस्थित एकमेकावर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने व्यवस्थित इथं व्यवस्थित छान असं पसरून हातरून घेते मी पीस एका पीसवर एक असं तुम्ही बघू शकता इथं मी एकच वेळात तीन पीस इथं कटिंग करून घ्यायला लागले आपला वेळही वाचतो त्यामुळं इथं कपडा जास्त दुमडला जा गेलेला आहे त्यामुळे इथं मी इस्त्री करून घेतली पीसवर इस्त्री करून घेतली आता इथं खाली पांढरा पीस होता ते खाली गेला तुम्ही बघू शकता इथं ह्या मापाची पेपर कटिंग आहे माझ्याकडे त्यामुळे इथं पेपर टाकते मी इथं तुम्ही बघू शकता छत्तीस छातीनुसार ब्लाऊज आहे ही अशा प्रमाणाने इथं मी ब्लाऊजवर मागचा भा बा, भाग टाकते तुम्ही बघू शक इथं मी खडूनी आकून दाखवते तुम्हाला तुम्ही हवं असलं तर असंच इथं पिन किंवा टाचन असं टोचून घेऊन इथं कटिंग करून घेऊ शकता तर तुम्ही नवीन शिक शिकायचं असलं तर तुम्हाला अशा प्रमाणाने खडूनी चाकून घ्या आणि इथं तुम्ही बघू शकता मुंड्याच्या बाजूला मी मुंडाचं भाग टाकलेले आहे आणि कटोरीचं ती तिकडच्या बाजूला आहे तुम्ही बघू शकता इथं मी पेपर कटिंग कशी टाकते म्हणून अशा प्रमाणाने मी इथं आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं कटोरीच्या बाजूला मी अर्धा इंच वाढून घेतलेलं आहे कारण कटोरी जोडताना ते आपलं स्टिचिंगमध्ये जाईल आता इथं मी बाही ठेवणार आहे तुम्ही बघू शकता बाही अशा प्रमाणाने ठेवते मी अशा प्रमाणाने बाही ठेवलं कटोरी ठेवलं आणि क्रॉसपट्टी ठेवलं आहे क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी पण म्हणू शकतो आपण इथं बाही कट न, बाही आखून घेते मी सर्वात आधी आणि ही अस्तरचण आहे त्यामुळे इथं मी दीड इंच खालच्याकडून वाढून घेतलेली आहे बाही तर तुम्ही इथं बघू शकता तर इथं खालच्याकड्याला साधा पीसला दुमडून हात शिलाई करून घ्यायचा असतो त्यामुळे इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि योगपट्टीला पण मी इथं स्टिचिंगसाठी पेपर कटिंगवर आपण वाढून घेतलेलं नसतो त्यामुळे इथं कपड्यावर मी वाढून घेतलेला आहे आणि कटोरी आहे असं आकून घेतली मी कटोरीला वाट द्यायचं नसतो तर इथं आकून झालेले आहेत माझी सगळे आकार तुम्ही इथं बघू शकता आता एकच वेळा कटिंग करून घेऊ आपण तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने मी आखून घेतलेलं आहे पूर्णपणे व्हिडिओ बघा व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा तर इथं आता कटिंग कर करणार आहे मी सगळं आखून झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता बाही कटिंग कर करायला लागली मी एक एक पार्ट व्यवस्थित इथं कटिंग कर करून घ्यायचं आहे कारण एकमेकाचवर ब्लाउज पीस ठेव ठेवलेलं आहे आणि एकमेकाला चिटकून आखलेलं आहे त्यामुळे इथं व्यवस्थित आपवलेलं कटिंग कर करायचं आहे तर इथं मागची बाजू कटिंग झालेली आहे तर इथं मी पुढची बाजू कटिंग करते तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि शिलाईची पण भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत ती आणि कटिंगची पण माझ्या वे चॅनलवर भरपूर व्हिडिओ टाकलेली आहे ती तुम्ही वा तुम्हाला कुठलं हवे ती सगळी व्हिडिओ तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीन बघत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा कारण माझं कोणतेही व्हिडिओ टाकले की तुमच्यापर्यंत पोचतंय बेलायकनवर क्लिक केलेलं असलं तर अशा प्रमाणाने इथं एकच एक वेळेत म्हणजे कमीत कमी वेळेत तिथं तीन पीसची कटिंग झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता अशा प्रमाणाने सविस्तर माहितीसोबत इथं पूर्ण कटिंग दाखवलं आहे मी त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून कळवा आता इथं कटोरीची कटिंग करते तुम तुम मी तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने कटिंग करून तुम्ही स्टिचिंग करून बघा व्यवस्थित असं खूप सुंदर ब्लाउज फिटिंग बसणार आहे तुम्हाला कोणत्याही मी म्हणत नाही की माझीच व्हिडिओ बघा म्हणून पण कोणत्याही एकच यूट्यूबरचे व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही तर वेगळी वेगळी पद्धत असते प्रत्येक जणांची तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लई कन्फ्यूज होते माणूस शिकून निघत नाही त्याच्यामुळं कोणतेही एकूच यूट्यूबराचे चॅनल बघत जावा तर इथं कटिंग झालेले आहे माझी तुम्ही बघू शकता आता इथं क्रॉस पट्टी म्हणजे पैपिंगसाठी इथं कटिंग करणार आहे मी तुम्ही बघू शकता तिन्ही ब्लाऊज पिसाची पिसा आहे ती तसं ठेवलं आहे मी इथं आता मी इथं पैपिंग किंवा आपण गोट म्हणतोय त्याच्यासाठी इथं कपडा कटिंग करून घेते मी तुम्ही बघू शकता इथं दीड इंच दीड इंचं फरक ठेवून इथं मी असं तिरकीलाईन आखून घेते तर अशा कपडा कटिंग केल्यावर खूपच छान असं पैपिंग बसतो तर तुम्ही नक्कीच करून बघा अशा प्रमाणाने कटिंग करा आणि स्टिचिंग पण करा स्टिचिंगची पण भरपूर व्हिडिओ टाकलेली आहे ती माझ्या चॅनलवर तीसुद्धा तुम्ही जाऊन बघा तर इथं बघू शकता तुम्ही अंदाजवरच मी आखलेले आहे तरीसुद्धा इथं दीड इंच चाललेलं आहे तर अशा प्रमाणाने इथं कटिंग करून घेते मी पूर्ण तुम्हाला मला नक्कीच व्हिडिओ आवडेल त्याच्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा न स्किप करता आणि व्हिडिओ कसं वाटला ती नक्की मला कमेंट करून कळवा तरी तर झालेले आहे माझी कटिंग आणि साधा पीसला क्रॉसपट्टी किंवा योगपट्टी डबल लागते त्यामुळं मी आता ह्याच्यावर कपडा पुरणार नाही दुसऱ्या कपड्यावर मी इथं कटिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं ही दुसरा कपडा आहे त्याच्यावर आतल्या बाजूला मी ही कपडा जोडणार आहे म्हणजे कोणत्याही कलरचा कपडा आतल्या बाजूने खपून जातो आहे आपलं त्यासाठी इथं मी दुसरा ब्लाऊजचा कपडा म्हणजे अस्तरचा राहिलेला कपडा इथं घेतलेली आहे योगपट्टीला डबल पट्टी लागते आपल्याला अस्तरचा ब्लाऊज असताना अस्तरचा एक आणि मेन फॅब्रिकचा एक होऊन आहे पण साधा पीस असले की एकच म्हणजे एकच कपड्यावर दोन असं चार म चार लागते ती सगळी मिळून क्रॉसपट्टी किंवा बेल्टपट्टी बनतो आम्ही त्याला योगपट्टी पण म्हणू शकतो तर इथं कटिंग झालेले आहे तिन्हीची पण तुम्ही बघू शकता आता ही प्रत्येक वेगळं वेगळं पार्ट पार्ट करून घेते मी खूप कमी वेळेत इथं आपली तिन्ही पीसची पण कटिंग झालेली आहे पूर्णपणे असंच आता साधा पीसवर एखादा व्हिडिओ बनवून मी स्टिचिंगचा पण तो पण नक्की पूर्ण बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ती नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं बघू शकता पूर्णपणे इथं कटिंग दाखवलेलं आहे कशी वाटली ती व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही जर नवीनच बघत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा कर तर इथं झालेलं आहे माझी कटिंग करून चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू लगेचच धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल